खामगाव शहर परिसरामध्ये कालपासून विविध डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून येत आहेत, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बेडूक आले कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला असून त्यापासून मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याच्या अफवामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे। तर या बेडकांपासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नसल्याचं मत प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक वंदना काकडे यांनी व्यक्त केलं आहे। सध्याचा काळ हा बेडकांच्या प्रजननाचा काळ असून वातावरणातील बदलामुळे त्यांचा रंग पिवळा झाल्याचं पाहायला मिळते। याच पिवळ्या रंगाचे नर हे आपल्या मादीला प्रजननासाठी आकर्षित करत असतात, त्यामुळे ते मोठा आवाजही करताना दिसतात। कालांतराने त्यांच्या रंगात बदल होतो आणि यापासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नसून कोणीही घाबरण्याची गरज नाही किंवा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील प्राणीशास्त्राच्या तज्ज्ञांनी केले आहे। सध्या आपल्याला वातावरणामध्ये पिवळ्या रंगाचे बेडूक पाहायला मिळतात। खरं म्हणजे हे पिवळ्या रंग जो झालेला आहे तो थर्मोरेग्युलेशन, प्रत्येक प्राणी हा आजूबाजूच्या वातावरणा अनुरूप स्वतःला मध्ये बदल घडवून आणत असतो। हा एक झाला पिवळा रंग होण्याचा, आणि हा जो पिवळा रंग आहे तो नर बेडकाला प्राप्त झालेला आहे। आणि दुसरा म्हणजे बेडकांचा हा मेटिंग सीझन सुरू आहे। पावसाळा सुरू झाला की नर बेडूक आपल्या पिवळ्या रंगाच्या आधारे आणि ट्रॅव ट्रॅव हा आवाज करून मादा बेडकाला स्वतःकडे अट्रॅक्ट करू पाहतो, म्हणून पिवळ्या रंगाचे बेडूक सर्वत्र आपल्याला आढळतात आणि खामगाव परिसरात हे बेडूक सध्या आढळत आहे। खरं म्हणजे बेडूक हा आपल्या जी इकोसिस्टीम आहे याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे, जी मोठ्या प्रमाणात कीटक तयार होतात त्या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवायचं काम बेडूक करत असतो। आणि बेडूक, पिवळ्या रंगाचा बेडूक कुठल्याही प्रकारची मानवाला किंवा इतर प्राणी मात्राला हानी पोचवत नसून तो आपल्याला मदतच करत असतो, म्हणून नागरिकांनी भिण्याचं काही एक कारण नाही।